राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट अचानक उघडल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ मोजक्या लोकांना धरण क्षेत्रात प्रवेश असल्यानं सर्व्हिस गेटची घटना घडलीच कशी असा प्रश्न आता सामान्यांकडून उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागानं धरणांच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाच्या पाहणीत जिल्ह्यातील 7 केटीवेअरची अवस्था गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील 4 धरणांच्या सांडव्यासह मुख्य दरवाजाजवळ गळती असल्याने या धरणांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या 4 पैकी मेघोली धरणाचाही या धोकादायक धरणात समावेश होतो. मेघोली धरण फुटून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पाटगाव या धरणाच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात गळती होते. येणे चवंडी लघु पाटबंधारे तलाव फये धरण याच्या मुख्य दरवाजातून पाण्याची गळती होते. अनेक ठिकाणच्या केटीवेअरचे बर्गे खराब झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राधानगरी धरणाच्या सर्व्हिस गेटचे प्रकरण घडल्यानं पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाची चिंता वाढली आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.